तळागाळातील जनतेला विम्याचा लाभ घेता यावा म्हणून भाजप सरकारनं प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू केली. या योजनेमुळे गरिबांना मोठा दिलासा मिळाला. अनेकांनी पदरमोड करून विम्याचे हप्ते भरले, मात्र विम्याचा लाभ घेण्याची वेळ आली तेव्हा बँका हात वर करू लागल्या. असंच काहीसं घडलं गोंदिया जिल्ह्यातल्या संगीता कावळे यांच्याबरोबर. देवरी तालुक्यातील लोहारा गावात राहणाऱ्या या संगीता कावळे. संगीता यांना 3 मुली. 16 ऑगस्ट 2016 रोजी संगीता यांचे पती गणेश यांचा अचानक मृत्यू झाला. घरातली एकुलती एक कमावती व्यक्ती गेल्यानं घरचा आधारच गेला. या कुटुंबावर मोठं आर्थिक संकट ओढवलं. मात्र गणेश यांनी मृत्यूपूर्वी केंद्र सरकारची प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना काढली होती. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ते या विमा योजनेचे नियमित हप्तेही भरत होते, त्यामुळे या विम्याचा लाभ मिळेल अशी आशा संगीता यांना होती. त्यांनी बँकेत या संदर्भात चौकशी केली. आपल्यावर ओढवलेली परिस्थिती बँक अधिकाऱ्यांना सांगितली. बँकेनं संगीता यांची दखल घेत त्यांना विम्याचा लाभ मिळावा यासाठी प्रक्रिया सुरू केली. मात्र वर्ष सरलं तरी संगीता यांना विम्याची रक्कम काही मिळाली नाही. 1 वर्ष झालं आहे आम्ही बँकेमध्ये जात आहोत. या विमा काढल्याच्या नंतर त्यांची अचानकच मृत्यू झालेली आहे. बँकेवाल्याकडे जात आहोत तर ते आम्हाला बरोबर माहिती सांगत नाही. 4 दिवसात 8 दिवसात असे असेच म्हणत आहेत. ते 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आम्ही बार तिथं गेल्यावर आम्हाला पूर्णपणे माहिती मिळाली नाही, म्हणून ते बिचारी इकडे तिकडे फिरत राहिली. लाभार्थ्यानं दरवर्षाला बँक खात्यात 330 रुपये भरायचे. मृत्यूपश्चात लाभार्थ्याला 2 लाखांचा विमा मिळणार अशी ही योजना होती. मात्र नियमित हप्ते भरूनही संगीता कावळे यांना विम्याचा लाभ मिळत नव्हता. सामाजिक कार्यकर्त्यांनाही बँक अधिकारी दाद देत नव्हते, त्यामुळे त्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. त्यांच्या कुटुंबातील कोणी कमाऊ माणूस मरण पावल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य व्हावं म्हणून शासनाने, केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने अनेक उपाययोजना राबविल्या. त्या अनुषंगाने त्यांचं प्रधानमंत्री विमा योजना काढण्यात आलेलं होतं आणि त्यांची प्रीमियम सुद्धा भरण्यात आलेली आहे. संगीता यांच्या तक्रारीची दखल घेत झी हेल्पलाईनची टीम देवरी गावात पोहोचली. संगीता यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर देवरी इथल्या बँक ऑफ इंडियाशी संपर्क साधला. विम्याच्या लाभासंदर्भात बँक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. येत्या 15 दिवसात हे प्रकरण निकाली काढू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. पहिला ही उनकी केस है 330 रुपये की प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा की योजना के अंतर्गत उन्होंने एप्लीकेशन डाली हुई है. उसमें हमें कुछ मेडिकल सर्टिफिकेट की उन्होंने बात की है क्लेम सेंटर ने. हम उसकी अगर वो हमें मिल जाती है तो हम फॉरवर्ड करेंगे उनके पास. और इनकेस अगर मेडिकल सर्टिफिकेट की ज़रूरत नहीं है जैसा सर की बातों से लग रहा है हमें, तो फिर मेडिकल सर्टिफिकेट जरूरत नहीं, हम सिंपल प्लेन एप्लीकेशन फिर से फॉरवर्ड करेंगे. बँकेच्या व्यवस्थापकांनी आश्वासन दिल्यानं संगीता कावळे यांना दिलासा मिळालाय. आता 15 दिवसात विम्याची रक्कम संगीता यांना मिळणार आहे. मात्र जोपर्यंत विम्याचा प्रत्यक्ष लाभ या कुटुंबाला मिळणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गोंदिया.